नमस्ते मैत्रिणीनो, टेस्टी रेसिपी मराठमोळे भाषेतून आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या, उपवसाच्या चकल्या। तर मैत्रिणीनो, आता उन्हाळा सुरू होणार आहे, तर आपण आता उन्हाळी कामांना पण सुरुवात करूया आणि रेसिपी बघूयात उन्हाळ्यात आपण काय काय करू शकतो। तर मी आज तुमच्यासाठी बटाट्याच्या चकल्या घेऊन आले। तर मैत्रिणीनो, मी इथं 1/2 किलो बटाटे घेतले उकडून, त्याच्यानंतर 1 वाटी साबुदाणा घेतला आहे भिजलेला, आणि 7-8 मिरच्या आणि जिरं याची पेस्ट करून घेतली आहे, आणि मीठ। तर मैत्रिणीनो, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक छोटं टोपलं घेतलं आहे, आपण मी त्याच्यात फोडणी घालणार आहे अगोदर। तर मैत्रिणीनो, मी यात थोडंसं तूप घातलं आहे आणि हे मिरची पेस्ट मी याच्यात टाकून घेणार आहे। थोडंसं 2 सेकंद याला हलवा फक्त याच्यामध्ये, आणि याच्यात मी घालणार आहे पाणी, थोडंसंच टाका पाणी। एकच मिनटं याला आपण इथं ठेवूयात हे। आणि हा जो भिजलेला साबुदाणा आहे, हे बघा याला उकळी पण आली आहे। आता आपण हा साबुदाणा याच्यात घालून घेऊ। साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला हा शिजूनच घ्यायचा आहे। शिजून म्हणजे थोडासा असा सॉफ्ट होऊ द्यायचा आपल्याला हा साबुदाणा याच्यामध्ये। थोडंसं मीठ घालते मी याच्यात, कमीच घाला। जेव्हा आपण बटाटा घालू ना तेव्हा परत मीठ टाकूया। हा साबुदाणा एकदम आपण शिजून घेऊया, म्हणजे तो असा ट्रान्सपरंट दिसायला लागेल। हे बघा मैत्रिणीनो, आपला साबुदाणा आता हा बघा असा छान ट्रान्सपरंट झाला आहे। हे बघा असा मस्त तो ट्रान्सपरंट दिसतोय, म्हणजे आपला हा साबुदाणा आता शिजलेला आहे। तर आपण काय करू मैत्रिणीनो, आता याच्यामध्ये आपल्याला हा बटाटा जो उकडलेला आहे तो आपण किसून घेऊ। तुम्ही किसून घ्या, नाही तर असा मॅश करून घ्या हाताने, आणि किसून सोपा पडतो, त्याच्यात गाठी गाठी वगैरे होणार नाही जास्त। व्यवस्थित आपल्याला असं हे छान किसून घ्यायचं आहे पूर्ण बटाटे, म्हणजे असं पडतो बघा याच्यामध्ये। हा सगळा बटाटा आपण आता असंच किसून घेऊया, थोडंसं तुम्ही आस वाटलंच तर कमी करा। आता गॅसवर कशावर ठेवेल असं, म्हणजे आपला साबुदाणा खाली लागणार नाही। मस्त आपण आता याला हे असं सगळा बटाटा हा किसून घेऊया। हे बघा मैत्रिणीनो, आपला बटाटा किसून झाला आहे। आता अगोदर आपण मीठ घातलेले, पण आता ह्या बटाट्याच्या अंदाजाने आपण आता मीठ घालू याच्यामध्ये, नाहीतर तुम्ही अगोदर सगळं एकत्रही करून घेऊ शकता, अगोदरही घालून घेऊ। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्याने। आपला साबुदाणा आणि बटाटा दोन्ही मिक्स झाले पाहिजे, वेगळे नाही दिसले पाहिजे। हे बघा मैत्रिणीनो, मी थोडंसं या साच्याला आतून पाणी लावून घेते, आणि मी ही चकलीची प्लेट घेतली आहे। आता आपण हे याच्यामध्ये भरूयात साच्यात। आणि हे पॉलिथिन घेतली खाली, त्याच्यावर आता आपण ह्या घालूयात। अशी छान गोल गोल करून ही टाका, तुम्हाला जशी साईज पाहिजे तशी टाका, साईजचा काही प्रॉब्लेम नाही आहे। पॉलिथिनला तेल वगैरे लावायची काहीच गरज नाही, डायरेक्ट टाका।
आपल्याकडं साडीच्या कॅरी बॅग वगैरे असतात ना, त्याही घेतल्या तरी चालतात. हे बघा मैत्रिणींनो, आता ही आपली अशी चकली तयार झाली आहे. हिला तुम्ही उन्हात पण वाळू घालू शकता किंवा मग फॅनच्या हवेतही ठेवू शकता, 2 दिवस सुकायला लागतं त्याला. तर माझ्याकडे ही तयार केलेली मी अगोदरची, ही सुकून अशी तयार झालेली. तर मैत्रिणींनो, मी याच्यात मिरचीची पेस्ट टाकली होती आणि मी याच्यात आपलं लाल मिर्च पावडर टाकलेली. तर अशा या आपल्या उपवासाच्या चकल्या तयार होतात. तर मैत्रिणींनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी टेस्टी रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद.